रांजणगावात केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराडांचा नागरी सत्कार, बेरोजगारांना विविध अनुदानांचा यात्रेतून आशीर्वाद, नवसंजीवनी। वाळूज महानगर प्रतिनिधी प्राध्यापक संजय काळे, देशाचे केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर भागवत कराड यांचा नागरी सत्कार। 29 रोजी रांजणगाव येथील हरिसिद्धी मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला। यावेळी गंगापूरचे आमदार प्रशांत बंब, पंचायत समिति सदस्य दीपक बड़े, अविनाश गायकवाड, विलास सौदागर, देवीदास काळे, डॉक्टर जीवन राजपूत, श्याम बनसोड़े, एलजी गायकवाड आदींची उपस्थिती होती। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंचायत समिति सदस्य दीपक बड़े यांनी केले। देशभरात सुरू असलेल्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने बोलताना केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर भागवत कराड बोलताना म्हणाले की केंद्र शासनाच्या विविध योजना ग्रामीण शहरी भागातील बेरोजगारांना विविध बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देऊन संभाजीनगरच्या बेरोजगारांना आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल। तसेच काही काळात जिल्ह्यातील सर्व बँकेच्या प्रमुखांची नियोजन बैठक बोलवण्यात येऊन उद्योगाला भरारी देण्यात येईल। याच औचित्याने बोलताना गंगापूरचे आमदार प्रशांत बंब म्हणाले, गंगापूर तालुक्याच्या विकासात कुणाचाही अडथळा सहन करून घेतला जाणार नाही, असा इशारा यावेळी बंब यांनी दिला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार राजेश हिवाळे यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता दत्तू हिवाळे, अशोक जाधव, योगेश दळवी, शिवराम ठमरे, सोमनाथ नेमाने, गोरखनाथ शेळके आदींनी परिश्रम घेतले। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस अन अपडेट।